आज आमच्या पिल्लूचे पप्पा है ना भेटायला पिल्लूला। आणि पिल्लू आता झोपेतून उठलो, पप्पाची वाट बघत बसलो है ना। येणार आहे पप्पा, कसे वाट बघते त्याला पप्पा शिवाय करमत नाही। पप्पा सोबत जाणार तू भूर? भूर जाणार तू पप्पा सोबत? जाणार आहे? सांग बरं मम्माला जायचं। भूक लागली ना आपल्या बाळाला, चल आपण जाऊ वर। उठ मम्मी कशी म्हणली राणीला, राणी उठ, जिमी जिमी पळ पळ जिमी जिमी राणी आपल्याला पाहतो, अरे आम्हाला पाहतो जिमी। अय जिमी हा ना जिमी वाट पाहतोय बाबाची बाप पप्पाची है ना, आपल्या बरोबर तो पण वाट बघतोय ना। राणीला कस केलं मम्मानी? आपली राणी बबू कोणता? आपली राणी बबू कोणता? तुझी राणी बबू कोणता? तिला मी आज केलं ना तस केलं हात 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 तिला तर देवांचे पप्पा आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आवरायला काढले होते, तर त्याचे पप्पा दोन्ही मुलं व्यवस्थित सांभाळतात, त्यामुळे मग बाकीच्या कामाला हात लागला जातो। तर इकडे त्या दोघींनी काढूस तर मी बाकीचं कामावरला आणि मग पोरांच्या आंघोळ्या वगैरे घालून दिल्या आणि असं पसारा मग आवरायचं होतं तर कडक त्यांना तिने पेपर वगैरे लावले होते। मॅडम ने निम्मा आवरलं असे डब्बे डिब्बे लावले सगळीकडे मस्त भारी लावलं, लय भारी लावलं खरंच। नाही हो हे बघा ना इकडे पाहिजे हे मोकळे लावलेलं इकडे नाही भारी लावले, इकडे रिकामे डब्बे वरती काय काय भरून ठेवले ध्यानात राहील ना पण ते बऱ्यापैकी आवडलं नाही का? बऱ्यापैकी आवडलं आता जायला थोडस आवरायचं। आता काय खालचे कप्पे नाही ना खाल्लेले सामान राहिले, असं दोन्ही टोपले घेऊन आला लागणार आहे कस वाटतंय मग आवडताना सुचत आहे का पसारा सुचत सगळ्यात बेकार काम म्हणजे आवरणं, म्हणजे किचन आवरणं त्यातल्या त्यात, बाकीच काम आवरणं तरी सोपं पण किचन आवरणं लय आवड, सोपं काम म्हणजे सगळं खाली ओतणं भरणं सगळ्यात आवड तर मग राहिलेला पसारा आवरल्यानंतर इथे मी ना सुक्कं चिकन टाकलं होतं, तर आता तुम्ही म्हणशाल इतकं कढईभर टाकलं तर ते कशासाठी? तर मग आहे ना यांना जायचं होतं, दुसरा दिवस होता आणि त्यांना दुपारून निघायचं होतं, तर दुपारच्या वेळेत
मग मी हे बिर्याणी वगैरे केली, सुक्कं चिकन केलं, कारण हे जिथे राहतात तिथे रूममेट पण आहे तिथे, तर त्यांच्यासाठी यांना बिर्याणी आणि सुक्कं चिकन घेऊन जायचं होतं, त्यासाठी बघ मी यांना बनवून देणार होते. तर असं कढईभर सुक्कं चिकन बनवलं आणि एक 5 लिटरचं कुकरमध्ये बिर्याणी बनवली भरपूर आणि 4-5 जणांची. आणि मग माझी इथे बिर्याणी चालू होती, तर दुपारी निघायचं होतं त्यामुळे मी थोडीशी लवकरच लागली होती बिर्याणी वगैरे बनवायला. आणि मग बाकीची कामं आईंनी आणि माझी चुलत नणंद आहे, तुम्ही आधी बघितलं असं व्हिडिओ, तर बाकीची कामं त्या दोघींनी आवरले. मी फक्त जे आहे किचनला त्या आधी तुम्ही बघितलं असेल जे कडप्पे आहे त्यामध्ये रॅकमध्ये डब्बे लावले ना, त्या रॅकला मी खाली असे फॉईल पेपरसारखं लावलेलं आहे, तर तो फॉईल पेपरसारखा कागद होता तर मी तो चिटकवला, कारण तो मी दरवेळेस चिटकवत असते, ज्यावेळेस घर आवरतात त्यावेळेस चिटकवत असते. त्याचं कारण असं की आपले जे कडप्पे असतात काळे तर ते खराब होत नाही, त्यासाठी मग मी दरवेळेस तो कागद चिटकवते आणि ज्यावेळेस घर आवरायची त्यावेळेस तो काढून टाकून द्यायचा आणि पुन्हा दुसरा बसवायचं. तर अशा पद्धतीने मग त्यांचं घर वगैरे आवरणं सुरू होतं आणि मग घर थोडंसं आवरून झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि मग मी इकडे बिर्याणी वगैरेला लागले. तर मी जास्त त्यांना नाही मदत करू शकले तर कारण यांना जायचं होतं, त्यामुळे मग मला यांचं पण तयारी करायची होती आणि यांना डबा पण न्यायचा होता, त्यासाठी मग मला इकडं डबा पण बनवायचा होता, म्हणजे चिकन वगैरे बनवायचं होतं भरपूर लोकांसाठी. तर त्यामुळे मग मी इकडं किचनमध्ये कामाला लागून गेले आणि मग त्यांनी बाकीचे पुढची रूम वगैरे आवरली. तर आता इथे माझी बिर्याणी चालू होती आणि बिर्याणी टाकायला मी इथं पहिल्यांदा कांदा टाकलेला आहे, तर पटपट सगळं करायचं होतं डोक्यात खूप. तर बिर्याणी शिजायच्या आधी मी इकडे अगोदर आहे ना सुक्कं चिकन शिजायला घातलेलं होतं आणि ती शिट्टी झाली आहे त्या कुकरची, तर त्यामध्ये मी पिलूचं टाकलेलं होतं, तरी त्यात आम्ही माझी बिर्याणी शिजायला टाकलेली आहे आणि इकडे सुक्कं शिजत आहे अजून. आणि इथे तुम्हाला दिसत असेल हा छोटासा कुकर, तर तो पिलूसाठी केलं होतं सुक्कं, म्हणजे पिवळं चिकन. आणि इकडे माझी बिर्याणी झालेली आहे आणि सुक्कं पण रेडी आहे आणि आता मला यांचा डब्बा वगैरे भरायचा होता. तर झालं आता माझं इकडे स्वयंपाक, इकडे बिर्याणी झाली, तिकडं सुक्का केलं आणि देवांचं इकडं केलं होतं. देवांचं आता जेवण झालंय आणि आमच्या दोघांचं आता जेवण बाकी आहे. तर आई त्यांचं झालेलं आहे कारण आई त्यांना नव्हतं खायचं आज, त्याच्यामुळे त्यांनी नाही खाल्लं. आणि आता मी माझे मिस्टर आम्ही दोघं बिर्याणी खाऊन घेतो, बिर्याणी आणि सुक्का. आणि मग त्यांना जायचं आहे आज पुन्हा तिकडे, तर ते सुट्टीवर आले होते तेव्हा आज पुन्हा जायचं आहे जॉईन व्हायला. तर त्याच्यामुळे मग खूप जास्त बिर्याणी केली मी एवढी पूर्ण, कारण तिकडे पण द्यायची ते जे रूममेट आहे त्यांना, तर त्यासाठी मग मी इतकी कुकरभर केली. आणि बाकीचे थोडीशी आम्ही म्हणजे सगळ्यांच्या वाट्याची केली होती, आमच्या दोघांचं जेवण झालं की मग बाकीचा डब्बा वगैरे भरणार आहे आणि मग ते निघणार आहे.